नमस्कार मित्रांनो एक्झाम जागरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आजच्या सत्रामध्ये नऊ डिसेंबरचे महत्वाचे असे दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि जर तुम्हाला करंट अफेअरच्या सी क्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा कारण यावर करंट अफेअरची डेली क्वीज अपलोड करण्यात येते तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणते राज्य शंभर टक्के कोविड नाईन्टी लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे तर शंभर टक्के कोविड चे लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य हे हिमाचल प्रदेश बनलेलं आहे आणि जर तुम्हाला असं विचारण्यात आलं की कोविड नाईन्टीचं शंभर टक्के लसीकरण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता आहे तर देशातील पहिला जिल्हा किन्नौर आहे आणि किन्नौर जिल्हा कोथे आहे तर किन्नौर जिल्हा पण हिमाचल प्रदेशमध्येच आहे आता तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतील तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारतीय नौदलाद्वारे पानबुडी दिवस कधी साजरा केला जातो तर भारतीय नौदलाद्वारे दरवर्षी आठ डिसेंबर हा पानबुडी दिवस साजरा केला जातो आता आठ डिसेंबर रोजी पानबुडी दिवस साजरा करण्यामागचं कारण काय तर आठ डिसेंबर एकोणीशे एकोणसत्तर मध्ये भारताची पहिली पाणबुडी नौदलात सामील झाली होती त्यासाठी आठ डिसेंबर हा भारतीय नौदलाद्वारे पानबुडी दिवस म्हणून साजरा केला जातो आता तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली पाणबुडी कोणती आहे जी भारताच्या नौदलामध्ये समाविष्ट झाली होती तर त्याचं पण नाव लक्षात असू द्या तर आय एन एस कलवरी ही भारताची पहिली पाणबुडी आहे आणि भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत तर भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमारे आहेत आणि हे कितवे आहेत तर हे पंचवीसावे प्रमुख आहेत आपण मुद्दा लक्षात असू द्या आणि भारतीय नौदलाचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे भारतीय नौदलाचं मुख्यालय आहे आणि दरवर्षी चार डिसेंबर हा नौदल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आता एवढे ये पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया दोन हजार एकवीस मधील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघाने पटकावले आहे तर दोन हजार एकवीस मधील डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद रशियानं पटकावलेलं आहे आणि यामध्ये रशियानं क्रोएशियाच्या संघाला हरून हे विजेतेपद मिळवलेलं आहे आता हा जो डेव्हिस चषक आहे याला टेनिसचा विश्वकप सुद्धा म्हटलं जातं आणि याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत या चषकाचे सर्वाधिक विजेतेपद कोणी मिळवलेले हो आहे तर अमेरिकेच्या संघानं मिळवलेलं आहे अमेरिकेच्या संघानं आतापर्यंत हा कप बत्तीस वेळा जिंकलेला आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर आंद्रे रुबलेव यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा जो डेविस चषक आहे यामध्ये फक्त पुरुष संघ सहभागी होतात हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे लक्षात असू द्या यामध्ये महिला संघाचा सहभाग नसतो तर हा पण पॉईंट व्यवस्थितशीरित्या नोट करून घ्या आता डेविसषक विषयीच्या एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की आता नुकतंच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्यामध्ये वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर सत्तावनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर माऊजू यांना जाहीर झालेला आहे आणि दामोदर मावजी यांना कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे त्यांना दोन हजार एकवीस साठी देण्यात आलेला आहे आणि दोन हजार वीस साठीचा छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा नीलमणी फुकन यांना देण्यात आलेला आहे आणि नीलमणी फुकन हे आसामी भाषेतील लेखक आहेत आणि नीलमणी फुकन यांना एकोणीसशे नव्वद मध्ये पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे तर लक्षात राहू द्या की सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दामोदर माऊजी यांना देण्यात आलेला आहे आणि छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा नीलमणी फुकन यांना देण्यात आलेला आहे आता 2020 दोन हजार वीस मध्ये करोनामुळे ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला नव्हता त्यासाठी आता या वर्षी दोन ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर केलेले आहेत छप्पनवा ज्ञानपीठ पुरस्कार हा दोन हजार वीस साठी नीलमणी फुकन यांना देण्यात आलेला आहे तर वा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार एकवीस साठी दामोदर माऊजी यांना देण्यात आलेला आहे आता इथं ज्ञानपीठ पुरस्काराविषयी बोललेला आहे तर ज्ञानपीठ पुरस्काराविषयीच्या काही महत्वाच्या बाबी आपण पाहूया तर ज्ञानपीठ ची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि याचे संस्थापक कोण आहेत तर शांतीप्रसाद जैन याचे संस्थापक आहेत आणि ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आलेला आहे तर एकोणीशे पासष्ट मध्ये पहिल्यांदा देण्यात आलेला आहे आणि पहिले विजेते कोण आहेत तर शंकर कुरुप हे या ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले विजेते आहेत आणि आता हा पुरस्कार एकोणीसशे ब्याऐंशी पासून लेखकाच्या आजीवन योगदानासाठी देण्यात येत आहे आणि या पुरस्काराचं स्वरूप किती आहे तर या पुरस्कारामध्ये अकरा लाख रुपये रोख देण्यात येतात आणि तसेच जर तुम्हाला विचारलं की पहिला ज्ञानपीठ मिळवणाऱ्या महिला कोण आहेत तर पहिला ज्ञानपीठ मिळवणाऱ्या महिला ह्या आशापूर्णा देवी आहेत आणि आतापर्यंत सात महिलांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आता या आधीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आलेला आहे ते पण आपण पाहून घेऊया तर दोन हजार पंधरामध्ये वा ज्ञानपीठ पुरस्कार हा रघुवीर चौधरी यांना मिळालेला आहे आणि वा ज्ञानपीठ पुरस्कार शंख घोष यांना देण्यात आलेला आहे आणि वा ज्ञानपीठ पुरस्काराच्या विजेत्या कोण होत्या तर कृष्णा या होत्या आणि वा ज्ञानपीठ पुरस्कार अमिताभ घोष यांना मिळालेला आहे आणि आता पंचावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर अक्कीतम नंबुदिरी यांना देण्यात आलेला आहे हे काही महत्वाचे नाव आहेत लक्षात असू द्या कारण जोड्या लावामध्ये यावरही प्रश्न विचारण्यात येतो तर एवढ्या ज्ञानपीठ पुरस्काराविषयीच्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया संदाएक या सर्वेक्षण जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे तर हे जे संधाएक सर्वेक्षण जहाज जाह आहे याची निर्मिती कोलकात्याच्या गार्डन रिच शिपयार्डने केलेली आहे आणि हे जे गार्डन रिच शिपयार्ड आहे हे सर्वेक्षणासाठीचे असे चार जहाज तयार करत आहे आणि त्यापैकी संदाएक हे पहिलं जहाज आहे आणि या जहाजांचा उपयोग काय होणार आहे तर किनारी तसेच खोल समुद्र अंतर्गत भागामध्ये बंदराचे सर्वेक्षण करून नोवनासाठी उपयुक्त मार्ग शोधण्याचं काम या जहाजामार्फत करण्यात येणार आहे तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स चे विजेतेपद कोणी पटकावले आहे आता ही जी सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स आहे याची ही पहिलीच आवृत्ती होती आणि या पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद लुईस हॅमिल्टनं मिळवलेलं आहे आता ही सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती त्यासाठी या स्पर्धेची राजदूत म्हणून रिमा जुपाली यांची नियुक्ती करण्यात आली होती आता हे रिमा जुपाली कोण आहेत तर रिमा जुपाली या सौदी अरेबियाच्या पहिल्या महिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहेत आणि त्यामुळे त्यांची या स्पर्धेसाठी राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती एवढ्या महत्वाच्या बाबी आहेत लक्षात असू द्या तर आता आपण प्रश्न क्रमांक सहावा पाहूया दोन हजार एकवीस ची मिस ट्रान्स ग्लोबल स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे तर ही जी दोन हजार एकवीस ची मिस ट्रान्स ग्लोबल स्पर्धा आहे ही श्रुती सितारा यांनी जिंकलेली आहे आणि या पहिल्या भारतीय बनलेल्या आहेत ज्यांना मिस ट्रान्स ग्लोबल ही स्पर्धा जिंकलेली आहे तर यांचं नाव लक्षात असू द्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया जर्मनीच्या चान्सलरपदी कोणाची निवड झाली आहे तर जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून ओलाफ शॉल्स यांची निवड झालेली आहे आणि ओलाफ शॉल्फ हे आधी जर्मनीचे अर्थमंत्री होते आता तुम्हाला परीक्षेत असे विचारले जाऊ शकते की आता जे सध्याचे जर्मनीचे चान्सलर आहेत त्यांनी आधी कोणतं पद सांभाळलं होतं तर ते आधी अर्थमंत्री होते हा पण पॉइंट लक्षात असू द्या आणि या आधी जर्मनीचे चान्सलर कोण होत्या तर अंजेला मार्केल्या होत्या यांनी सोळा वर्षापर्यंत जर्मनीचं चान्सलर म्हणून पदभार सांभाळलेला आहे तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया पब्लिक सर्व्हिस इथिक्स अ क्वेस्ट फॉर नैतिक भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पब्लिक सर्व्हिस एथिक्स क्वेस्ट फॉर नैतिक भारत या पुस्तकाचे लेखक प्रभात कुमार हे आहेत आणि नुकतंच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आता जे प्रभात कुमार आहे त्यांच्याविषयीच्या काही महत्वाच्या बाबी आपण पाहूया प्रभात कुमार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दरम्यान कॅबिनेट सचिव पद सांभाळलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ते झारखंडचे पहिले राज्यपाल सुद्धा होते आता झारखंड राज्याची स्थापना कधी झालेली आहे तर दोन हजार मध्ये झारखंड राज्याची स्थापना झालेली आहे आणि स्थापनेनुसार हे कितवं राज्य होतं तर अठ्ठावीसवं राज्य होतं आणि दोन हजार मध्ये झारखंडची स्थापना झाल्यानंतर प्रभात कुमार यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती हे पण काही महत्वाचे मुद्दे आहेत तर लक्षात असू द्या तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे की शारदा मेनन यांचे नुकतीच निधन झाले आहे तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर शारदा मेनन या भारताच्या पहिल्या महिला मानसोपचार तज्ज्ञ होत्या आणि त्यांचं वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे आणि तसेच त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या पहिल्या महिला अधीक्षक म्हणून सुद्धा कार्यभार स्वीकारला होता आणि त्यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये कार्फ इंडियाची स्थापना सुद्धा केली होती आणि त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना एकोणीशे ब्याण्णव मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं तर शारदा मेनन यांच्याविषयीच्या एवढ्या महत्वाच्या बाबी लक्षात असू द्या तर आपण आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न पाहूया फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर फिक्कीचे अध्यक्ष म्हणून संजीव मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता हे फिक्की काय हे पण आपण पाहून घ्या फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि याची स्थापना कधी करण्यात आली होती तर महात्मा गांधीच्या सल्ल्याने एकोणीसशे सत्तावीस मध्ये घनश्याम बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूर यांनी फिक्की या संस्थेची स्थापना केली होती आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे तर फिक्की या विषयीच्या एवढ्या महत्वाच्या बाबी लक्षात असू द्या तर आजचा तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणत्या देशाने ज्युनियर हॉकी विश्वचषकाची विजेतेपद पटकावले आहे त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा आजचे सेशन इथं संपलेलं आहे आजच्या सेशन मध्ये पण आपण अत्यंत महत्वाचे असे दहा प्रश्न पाहिलेले आहेत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होतं ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं तर पुढच्या शेशनमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद